जिंतूर तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री ब्रिजगोपाल तोनीवाल व तालुका अध्यक्ष रमेश शेठ दरगडे यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रथम महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांचा सत्कार रमेश दरगडे यांनी केला, तर जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भागवत चव्हाण यांचा सत्कार ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी केला. यावेळी उपाध्यक्ष रहीमभाई, सचिव अजमत पठाण, संघटक फिरोजभाई, सहसंघटक क्युमभाई, सचिव महेश देशमुख, सदस्य सचिन राय पत्रिवार यांचेही सत्कार करण्यात आले. सर्वांना यावेळी शुभेच्छा श्री दरगड व तोष्णीवाल यांनी दिल्या. सामाजिक जबाबदारी ठेवून समाजहिताच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा व्यापारी संघानं व्यक्त केली. आयोजित केली मी बरेच आता येतात संघटना झाली, संघटना नसताना बरेचशी माझा परिचय आहे. त्या कार्याचं त्यांना मी चर्चा करताना विचार करतो, काय बाबा तुम्हाला काय आहे, इन्कम काय असतंय, काय नाही, काय नसतंय, त्यांना शोकच असते की समाजाला समाजाला जागरूक करणं. आणि हे करत असताना हे फार छोटी गोष्ट आपण करतो, पण याच्यानं फार मोठी घटना टळू शकतात. एखाद्याला अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या हातून घडू शकते. एखाद्या कोणावर अन्याय होत असेल, मग कोण्या कार्यालयातून होत असेल, कोण्या व्यक्तीकडून होत असेल, तर त्याला जर जगापुढे आणायचं काम करत असेल तर फक्त मीडिया करते. आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून बरेच प्रश्न आपल्याला जरी दिसत नसले तरी बरेच कळत न कळत सुटत जातात आपोआपच. आणि लोकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबण्यास फार मदत होती, कारण की कोणी आजकाल जास्त घेते तर मीडियालाच घेते, बाकी असं कंप्लीटली भेट नाही. आणि मीडियाना काम करताना आपण जसं काम करताना त्याच्यामध्ये सत्यता, आता ते म्हणले की सत्यता पाहून काम करणे, आणि आपण जास्तीत जास्त त्याच्यात दक्षता बी बाळग. आपल्याला आता फार कसे मराठी वाक्यात धरचमा व्हायला काही उशीर लागत नाही, त्यामुळं आपल्याला बी आता आपली संघटना वाढ, आमचा व्यापारी आपल्याला बी धरचमा होऊ नये किंवा आपलं काही चुकीचं काही जाऊ नये संदेश, आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला बी काही आपले नियम पाळून बंधन पाळून स्वतःची स्वतःला घ्यायची, आणि आपल्यात आपसात चर्चा करून त्याच्यावर काय करायचं. तर 5-7 चर्चा केली तर बरंच त्याच्यातून निघतंय, आणि असंच आपण याच्यातून मंथन काढून पुढं जाऊन जे बी समाजोपयोगी लोकोपयोगी तालुक्याचे उपयोगी जन आंदोलन करण्याचे उपयोगी जे जे आपल्याला तालुक्याला अपेक्षित आहे किंवा जे जे जनमानसाला अपेक्षित आहे त्याच्यासाठी निर्भीडपणे वाचा फोडावी व आपल्या हातून जेवढं शक्य या तालुक्याचं या जनतेचं या कोणाचा विकास करण्याचा असो किंवा काय असेल तेवढं करावं, आणि ईश्वर तुम्हाला सगळे हे देईल, शक्ती देईल अशी अपेक्षा करून माझं मनोगत व्यक्त. बळीराज भराडे, झूम ऑन न्यूज, जिंतूर.